नमस्कार, मी रेशमा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात भारतीय जनता पक्ष महिला आघाडी सत्काराची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। लोणावळ्यातील साड्यांचे माहेरघर रमणीक लाल पत्रावाला एक विश्वासाचे दर्जेदार साड्या व ड्रेस मटेरियलचे भव्य दालन। रमणीक लाल पत्रावाला प्युअर सिल्क करता सिल्क मार असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा टेक्सटाईल मंत्रालयाच्या हस्ते प्रमाणित रमणीक लाल पत्रावाला प्रत्येक समारंभासाठी महिलांकरता आकर्षक साडी डिझाईन्स उपलब्ध। लग्न बस्ता व नववधूसाठी पूर्ण पोशाख उपलब्ध। साड्यांचे व ड्रेसचे हजारो प्रकार फक्त फक्त रमणीक लाल पत्रावाला येथे। आजच भेट द्या रमणीक लाल पत्रावाला, जुना बाजार, जयचंद चौक, लोणावळा। बातमीत आपलं स्वागत। भारतीय जनता पार्टी महिला आघाडी लोणावळा शहराच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलीने पोलीस उपनिरीक्षक ही पदवी धारण केल्याने तिचा यथोचित सत्कार नुकताच करण्यात आला। इंद्रायणी नगरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांनी पोलीस उपनिरीक्षक सुंदरी चंद्रकांत जयस्वाल हिचा परिचय प्रास्ताविकात करून दिला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये MPSC ची परीक्षा देत तिने पोलीस उपनिरीक्षक ही पदवी मिळवली। मळवली येथील संपर्क बालग्राम अनाथ आश्रमामध्ये तिने शिक्षणाचे धडे गिरवले असून संस्थेचे नाव उज्ज्वल केले असा परिचय करून देण्यात आला। लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगर अध्यक्षा सुरेखा जाधव यांनी साडी चोळी देऊन सुंदरी जयस्वाल हिचा यथोचित सन्मान केला। यावेळी माजी उपनगर अध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेविका रचना सिनकर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा योगिता कोकरे, मंगल हळुंदे, शिक्षण मंडळ माजी सभापती आशिष बुटाला, भारतीय जनता पक्ष लोणावळा शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्यासह महिला आघाडीच्या सभासद उपस्थित होत्या। भावी कार्यासाठी सुंदरी जयस्वाल यांना शुभेच्छा देण्यात आल्या। सुरेखा जाधव म्हणाल्या, संसाराची जबाबदारी सांभाळून सुंदरी जयस्वाल हिने जिद्द बाळगून ही कामगिरी केली, ही बाब सर्वांसाठी आदर्श घेण्यासारखी आहे। जयस्वाल यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। खंडाळा इंदिरानगर येथील त्या रहिवाशी असून तेथील नागरिकांना मोठा आनंद झाला आहे। शैक्षणिक अडचणींचा पाडा मावळवार्ता प्रतिनिधीशी व्यक्त करताना सुंदरी जयस्वाल म्हणाल्या, लहानपणापासून संपर्क बालराम शेल्फी पळगाव या ठिकाणी राहिले। ती संपर्क बालराम संस्थेचीच एक ब्रँच होती। त्या संस्थेतून मी मळवलीमध्ये शिफ्ट झाले 12वीपर्यंत। तिथं मी माझं पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट केलं। तिथं मी खूप व्यवस्थित राहिले। त्यांनी मला खूप चांगले संस्कारही दिलं। ज्या पद्धतीने एखादा आपल्याला घर बांधायचं असतं, त्या आपल्याला पाया मजबूत करावं लागतं, त्या पद्धतीने संपर्क संस्थेने माझं प्रशिक्षण एकदम व्यवस्थित केलं। त्यानंतरच त्याच्या पुढे मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं। इंजिनिअरिंग कॉलेज मी कम्प्लीट केलं। तेही कॉलेज मी स्वतःच्या हिमतीवर केलं आहे। जॉब करून मी माझं ते एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे। आणि त्यानंतर मी 2018 साली आपला MPSIचा फॉर्म भरला होता। आणि त्या माझं हे पहिलंच मी भरलं होतं हे फॉर्म। आणि त्या पहिल्याच प्रयत्नात मी हे कम्प्लीट केलं। आणि विशेष म्हणजे ह्या प्रवर्गातून मी महाराष्ट्रातून पहिलीच मुलगी। मला ह्या गोष्टीचा खूप आनंदही होतो आहे। ही होती भारतीय जनता पक्ष महिला आघाडी सत्काराची सविस्तर बातमी। तर मग पुन्हा भेटू मावळवार्तामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।